नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या शेती ही तोट्यात जात आहेत खर्च जास्त तर उत्पादन आणि दरसुद्धा कमी होत आहे त्यामुळे खर्चाचं जमा खर्च किंवा इकॉनॉमिक आपल्या द्राक्ष शेतीमध्ये बसूनही राहिलं आहे आणि मागील तीन चार वर्षापासून आपला द्राक्ष बागायदार शे मेटाकुटीला आला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना काय काय कारणं होते हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तरपणे आपण मांडलेलं होतं आता ह्या सगळ्या अडचणीवरती मात कशी करायची त्यासाठी आम्ही थोडं विचारमंथन करत असताना अजून आम्ही तुम्हाला पण विनंती केली होती की तुम्हीसुद्धा विचारमंथन करा काही नवीन आयडिया असतील त्यासुद्धा तुम्ही आम्हाला त्या एक निबंधाद्वारे आणि व्हिडिओद्वारे तुम्हीसुद्धा आम्हाला काही आयडिया पाठवा चांगल्या आयडिया चांगल्या व्हिडिओ आपण ग्रेकमास्टरच्या प्लॅटफॉर्मवरून द्राक्ष बागीदारांसाठी प्रदर्शित करू आणि तुमची एक आयडिया सुद्धा द्राक्ष बागीदारांसाठी जीवदान देऊ शकते तर थोडं विचारमंथन करताना आम्हाला थोडस असं जाणवलं की ह्या सगळ्या अडचणीवर जर मात करायची असेल तर क्रिम्सन व्हरायटीची लागवड ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे तर सर्व गोष्टींचा विचार करताना आमच्या असं निदर्शनात आलं की द्राक्ष शेती जर फायद्याची करायची असेल तर क्रिम्सन व्हरायटीची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली गेली पाहिजे आणि क्रिम्सन व्हरायटी ही द्राक्ष एक वरदान आगामी काळामध्ये ठरू शकतं कारण क्रिम्सन व्हरायटीमध्ये फ्रूटफुलनेस चांगला आहे पावसामध्ये ही व्हरायटी क्रॅकिंग होत नाही पिज्याचा अजिबात असा खर्च नाही आहे आणि लोकल आणि एक्सपोर्ट मार्केटसाठी सुद्धा याची चांगल्या पद्धतीनं मागणी आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ती वागणी वाढणार आहे मित्रांनो क्रिम्सन ही व्हरायटी जवळजवळ वीस वर्षापासून भारतामध्ये तिचं आगमन झालेलं आहे परंतु ह्या व्हरायटीकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झाल्यामुळे फक्त थॉम्सन एके थॉम्सनकडे आपलं लक्ष केलं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशा लागवडी झाल्या आणि आपण अडचणीत सापडलो आहे तर ही क्रिम्सन व्हरायटी मागील काही काळामध्ये एकोणीस वर्षापूर्वी उपेंद्र रेड्डी हैदराबादचे त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्र प्रकारे त्या भागामध्ये डेव्हलप केली आहे आपल्या नाशिकमध्ये श्री अरुण भाऊ मोरे आपले द्राक्ष बागायदार संघाचे पदाधिकारी तसेच श्रीराम भाऊंनी सुद्धा जवळ दहा पंधरा वर्ष अतिशय मेहनत चिकाटीने काही प्रॅक्टिसेस ह्या व्हरायटीच्या बाबतीत सेट केल्या आहेत तसेच ही व्हरायटी आता जवळजवळ पाचशे ते हजार एकरवरती वाढलेली आहे आमचे किल्ल्याचे मित्र श्री राधाराम जाधव यांनी सुद्धा मागील पाच सहा वर्षापासून ह्या क्रिम्सन व्हरायटीमध्ये असे चांगलं काम केलं आहे आणि जवळजवळ आपली क्रिमसनची शेती पंधरा ते वीस एकर पर्यंत वाढवलेली आहे आणि मागील महिन्यातच आपले द्राक्ष बागेदार संघाचे अध्यक्ष श्री श्री राजेंद्र पवार आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी दादा साहेबांच्या प्लॉटला किलारीला व्हिजिट केली आहे आणि त्यांची क्रिमसन बघून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि शाबासकी सुद्धा दिलेली आहेत ह्या राधाराम दादवांच्या काश्तीमध्ये ते बऱ्याच वेळेस आम्हाला बोलवत असतात परंतु जाण्याचा योग आला नाही पण त्यांची मुलाखत आम्ही घेण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि तेव्हाच नेमकं आमचे मित्र एन डी पाटील पिलीकर सुद्धा तिथं भेटले तिथं पोहोचले आणि त्यांनी सुद्धा ग्रेप प्रिफॉर्म ह्या त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी त्यांची मुलाखत घेतली आणि तीच मुलाखत तोच व्हिडिओ सुद्धा आपण ग्रेप मास्टरच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचे अनुभवाचे बोल त्यांचे क्रिमसनच्या बाबतीतले तंत्र आणि मंत्र हे तुम्ही सुद्धा पहा आत्मसात करा आणि आगामी काळातली आपली द्राक्षतेची दिशा ठरवायला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मित्रांनो कामात येणार आहे नमस्कार मित्र हो ग्रेप रिफॉर्म एन डी पाटील पिलिवकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनल बरोबरच हा व्हिडिओ अजूनही आपण एका दुसऱ्या ग्रुपला शेअर करणार आहोत ते म्हणजे ग्रेप मास्टरचे सुनील शिंदे सर कारण ग्रेप मास्टरला सुद्धा क्रिमसन ह्या व्हरायटीबद्दल हा व्हिडिओ पाहिजे होता परंतु त्यांच्या व्यस्त कामामुळे ते या ठिकाणी येऊ शकलेले नाही आहेत म्हणून हा व्हिडिओ ग्रेप मास्टर आणि ग्रेप, ग्रेप रिफॉर्म ह्या दोन्हीकडून आहे असं समजण्यात यावं आज आपण आलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या ठिकाणी राजारामजी जाधव यांच्या शेतामध्ये तर क्रिम्सन ह्या व्हरायटीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ऑलरेडी ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आहे त्या क्रिम्सनवर एकोणीस वर्ष जे काम केलं काही नाशिकमधले शेतकरी असतील आणि काही हैदराबादचे एक शेतकरी उपेंद्र रेड्डी सर यांच्याबरोबर आपण चर्चा केलेली आहे मात्र त्यांचा प्लॉट पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेला होता त्यामुळे आपल्याला शूटिंग करता आलं नाही आहे आणि ती व्हरायटी दाखवता आली नाही आहे म्हणून आपण या ठिकाणी हे करतोय आहे हो ही क्रिमसन व्हरायटी म्हणजे अतिशय द्राक्षातली सोपी व्हरायटी याला कामच काही करावं लागत नाही आहे याच्यामध्ये जर आपण काय काम करायला गेलो तर याच्यामधलं काम वाढत जातं आणि प्रॉब्लेम वाढत जातात पूर्णपणे काम नसलेली मात्र चाणाक्ष दृष्टीनं आणि अतिशय बारकावे निरीक्षणानं म्हणजे बऱ्यापैकी एक पाच ते दहा वर्षाचा द्राक्षाचा ज्याला अनुभव आहे अशा शेतकऱ्यांनी ही व्हरायटी करावी मात्र नवीन शेतकऱ्यांनी जर ह्या व्हरायटीला करायला गेले तर नक्की त्या माणसाला अडचण येऊ शकते कारण द्राक्ष शेती म्हणजे काय हे किमान चार ते पाच वर्ष ज्याला माहीत आहे आणि बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांना ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं जमू शकते तर ही क्रिम्सन नावाची ही जी व्हरायटी आहे याला अंतर हे नऊ बाय पाच नऊ बाय सहाच्या वर पाहिजे ह्याला कॅनॉपी अतिशय कमी पाहिजे काड्यांची संख्या अतिशय कमी पाहिजे मात्र याला छाटणी जी आहे खरड छाटणी ही जवळपास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच झाली पाहिजे दुसरी गोष्ट ह्याला लोड अतिशय कमी असला पाहिजे याच प्लॉटमध्ये आता ह्या किल्लारी बागामध्ये तीन ते चार मला वाटतं प्लॉट आहेत ते पण सगळे हार्वेस्ट झालेले आहेत एक महादेवजी धानोरे दुसरे धानोरे आबा तिसरे सोनवणे साहेब शिवाजीराव भाऊ सोनवणे ते आणि तुमचा असे चार प्लॉट आहेत आणि बा उर्वरित महाराष्ट्रामध्ये भरपूर प्लॉट आहेत तर ते काही ह्या वर्षी कोरोनामुळं जास्त ट्रॅव्हलिंग मला न करता आल्यामुळं आ, मी काही ते कव्हर करू शकलो नाही किंवा दाखवू शकलो नाही तर माझ्या गावापासून एक अडीचशे तीनशे किलोमीटर अंतरावर मग हा क्रिमसन तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न हो। जस्त करत आहोत तशा जास्तीत जास्त व्हरायटी आपण वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे व्हिडिओ आपण करत चाललेलो आहे तर राजाभाऊ ह्या क्रिमसन व्हरायटीबद्दल तुम्ही काय सांगाल किती सोपी आहे आणि कशी आहे क्रमशर मध्ये गेल तर व्हाईटच्या हिशोबानं थोडं भरपूर काम कमी आहे याच्यामध्ये बरोबर कमी आहे म्हणजे फक्त छाटणी पेस्ट झाल्यानंतर जर फेल काढलं त्याच्यानंतर बाकी सेटिंग झाल्यानंतर ह्याला काहीच करायचं ऑटोमॅटिक थिनिंग गळ होते ऑटोमॅटिक थिनिंग म्हणजे नैसर्गिक गळ हे चांगल्या पद्धतीने होते चांगल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या आपा आपाप होते त्याला काही करावं लागत करत लागत करावं लागत नाही आहे दुसरी गोष्ट सध्या आता आपण मित्र हे जर बघितलं तर ह्या बागेचा एक राऊंड पूर्ण झालेला आहे म्हणजे एक्सपोर्ट नको तुम्ही कुणाला दिला फ्रेश स्टॉपला दिलेला आहे एक राऊंड पूर्णपणे झालेला आहे मालाचा आणखी दोन राऊंड होतील खरं म्हणजे तुमचा माल मागच्या वर्षी दोन राऊंड मध्ये पूर्ण झालेला होता संपलेला होता यावर्षी तीन राऊंड लागतील कारण यावर्षी तुम्ही मुद्दामहून लोड थोडा जास्त ठेवलेला आहे त्यामुळे याला तीन राऊंड लागणार आहेत बरोबर आहे कदाचित चौथ्या मध्ये थोडाफार शिल्लक राहिली दहा ते पंधरा टक्के दहा टक्के नाही राहणार तोच राहणार आहे म्हणजे किती टक्के राहील तो एक पाच ते दहा टक्के पाच ते दहा टक्के तरी सुद्धा मित्र हो ह्या याची साईज जी आहे ती जवळपास चाल पुढे राजभाऊ जवळपास साईज हे सोळा सतरा अठरा ही आलेली आज आपल्याला दिसते आहे अतिशय चांगली क्वालिटी आलेली आहे अजून इकडं निटिंग केलेलं नाही आहे कारण नीटिंग केल्यानंतर के एखाद दुसरा जो मणी आहे तो निघेल हा आता राजेभाऊ हे साईज दाखवतात हा किती आहे अठरा अठरा म्हणजे अठरा एकोणीस आहे हे मी जवळ घेऊन बघतो जरा कॅमेरा स्थिर होऊ द्या हे किती आहे मला ह्याच्यात दिसत नाही कॅमेरामध्ये एकोणीस आहे याची साईज एकोणीस आहे म्हणजे जवळपास अठरा प्लस एकोणीस ही ही साईज आरामशीर आहे अठरा प्लस एकोणीस ही आरामशीर साईज आहे ही किती एकोणीस आहे तर बऱ्यापैकी अठरा प्लस साईज ह्या क्रिम्सनमध्ये येते आणि ह्याला पीजार का मला वाटतं शून्य झिरो पीजीआर झिरो पीज आणि एकरी एक ग्रॅम एकरी एक ग्रॅम पेक्षा जीए जर जास्त झाला तर काय प्रॉब्लेम पुढील गर्भधारणा होणार नाही पुढच्या माल व्यवस्थित माल व्यवस्थित लागत नाहीये आणि ह्याचे दांडे पण पन पूर्णपणे लाकडासारखे होतील आ... म्हणजे एकदम लाईट होतील आणि साल खूपच कडक होऊन जाणार दाट होऊन जाणार तर माल लागण्यासाठी ही व्हरायटी राजाभाऊ कशी आहे माल ला चांगले फक्त याला पीजीआर आणि जीए कमी द्यायचं एक, एक ग्राम जीएकरी पेक्षा जास्त द्यायचं नाही एकरी एक ग्राम स्टेजला शक्ति, सुपर शक्ती दिली दिलोय मी दोनशे एम एल दोनशे दोन मी एम एलक्ती कंपाईन कोणत्या स्टेजला दिलेली आहे ते सात आठ एम ला सात ते आठ एम एम ला दिलेला आहे अच्छा वा आणि एक ग्राम जीए असतंय ते फ्लावरिंग शंभर टक्के सेटिंग मध्ये दिलो एक ग्राम जीए एक ग्राम जीए शंभर टक्के सेटिंग मध्ये दिलेला आहे तर म्हणजे की व्यवस्थित गळ होते शॉर्टबेरीजच प्रमाण जास्त राहते बेरीजचं प्रमाण जास्त कमी होण्यासाठी शॉर्ट बेज कमी असावं थोडी जरा पॉईंट पण येवं थोडा बरोबर बरोबर थोडी ऍक्टिव्ह पण येतो बरोबर आहे बरोबर आहे आणि पाकळीतलं अंतर व्यवस्थित सुटतं त्यामुळे आपल्याला एक सारखा बंच व्यवस्थितपणे ठेवता येतो ठेवता येतोय बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हरायटीला लोड किती निघतो प्रति झाड किंवा एकरी आपण लोड सांगा आम्हाला किती निघेल इतिहास जर लोड केलं हा तर मागच्या वर्षी जरा चांगल्यापैकी आपल्या तेरा टनापासून गेलो एकरी तेरा ते चौदा टन पण आणि तेवढा लोड घ्यायला बारा तेरा टन तर सहज बारा टन तर आरामशीर मिळते बारा टन म्हणजे हा साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये जास्त उष्णता आणि कोरडा हवामान हो असलेल्या ठिकाणी निघतो म्हणजे सांगलीला याच्यापेक्षा थोडस सा आपल्याला लोड कमी घ्यावा लागेल नाशिकला पण मला वाटतं बऱ्यापैकी कमी घ्यावं लागेल कारण शुगर हे तुमच्या भागामध्ये जेवढी जास्त येते तेवढी त्याच्यापेक्षा कमी शुगर हे सांगलीला येईल आणि त्यापेक्षा कमी शुगर थोडीशी नाशिकला येईल आमच्या सूर्यप्रकाश सूर्य जास्त असतात सूर्यप्रकाश जास्त भरपूर टेम्परेचर असल्यामुळे अन्न पान चांगलं काम करतात पान चांगलं करेल त्यावेळेस शुगर शंभर टक्केच चांगली येणार आहे चांगली येणार आहे बरोबर ये आहे बरोबर एक वर्षीच्या आजी एका भरडीच्या ही पाऊस पडतो दोनशे मिलीमीटर बरोबर ही मनी क्रॅक जात नाही अच्छा म्हणजे कधी दोनशे मिलीमीटर पाऊस म्हणजे कलर व्हरायटी जे आहेत हा कुठं म्हणजे दहा वर जरी एखादा ढग आला आणि तिथं फक्त डोकं भिजलं जरी नाहीये तरी इकडे क्रॅक होतात कलर व्हरायटी मात्र ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं की दोनशे मिलीमीटर mm पाऊस पडला तरी क्रॅकिंग होत नाही पण ते राजाभाऊ कोणत्या स्टेजपासून कोणत्या स्टेज पर्यंत कधी पण आता समजा माल आपला हार्वेस्टिंगला आले हा हा आपण विकतोय बरोबर बरो क्रॅकिंगला जाते माल बरोबर बरो पाऊस पण थे। हा पाऊस पडतो क्रॅक तर कधीच होणार नाही हरविस्टिंगला आल्यानंतर उलट माल कडक होत आहे याला उलट आणखी चांगली कलर येत आहे बरोबर साईजला पण चांगले येते उलट आणि उलट अच्छा पाऊस पडल्यामुळे साईज पण आणखी वाढते वाढते बर पण चांगलं हे मग जर समजा हॉरायझन स्टेज म्हणजे आपण काय म्हणतो पाणी उतरायच्या स्टेजला किंवा मऊ पडल्यापासून जर पाऊस पडला त्या काळात जर पाऊस पडला तर मग क्रॅकिंगची काही भीती आहे किंवा तुम्हाला पडलेला आहे का ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी पलीकडच्या वर्षी दोन वर्षा मागच्या वर्षी पडला होता मागच्या वर्षी पडलेला होता सुरू झाली भरपूर पाऊस पडला तरी काय अडचण तरी काय अडचण आलेली नाही वा वा छान वर्षाला हार्वेस्टिंग एक दोन खाणं पाऊस नक्की प्रत्येक वर्षी हार्वेस्टिंगला तुमच्याकडे पाऊस असतोच हा असतोच आहे बरोबर आहे वा 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 छान 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 आणि गळ शंभर टक्के असं कूज गळ कधीच होणार नाही अच्छा सगळ्यात महत्वाची कूज होतो होत नहीं है। कोज होत नहीं घर जिरण्याचं जे जी प्रमाण असतं जेव्हा आपण छाटणी करतो बाराव्या तेराव्या दिवशी आपण घड शोधायला लागतो मग गुळी घडी येणं ते, ते जिरेल का तो राहील का अशा काही समस्या वाटल्या याच्यामध्ये फक्त याच्या पोंगा स्टेजमध्ये जर पाऊस जर आला पोंगा स्टेजमध्ये पाऊस आला घर सेटिंग व्हायच्या टायमाला बाळीकडे जात आहे तो बाळीकडे जाऊ शकतो कारण विगर जास्त आहे बरोबर बरोबर घर जर सेट झाला शंभर टक्के आपल्याला पैसे देऊन जाणार समजून झाले एकदा सेट झाला का त्याचे पैसे आपले फिक्स मध्ये आले असं म्हणजे अकाउंटच तयार झालं आपलं फिक्स डिपॉझिट फक्त जास्त आ, थ्रीप्स आणि भुरी बरोबर बरोबर हे बळी पडते बरोबर ते जर दोन्ही जर चांगलं काम झालं तर बाकी कुठल्याही प्रकारच्या समस्या नाही समस्या नाहीये दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्टला हा मॅक्झिमम माल द्यावा लागतो जसा की फ्लेम भारतामध्ये कोणी खात नाही आपल्या देशामध्ये तसं क्रिमसनचं कसं आहे ख्रमस ते कसं आहे ह्याला फक्त आज रोजी बघितलं भारतामध्ये तर फक्त एक्सपोर्टच मागणी जास्त फक्त एक्सपोर्टला लोकलला कोणाच घेत नाही याला हा म्हणजे मला वाटतं एक्सपोर्टला तुमचे मागणी प्रचंड आहे एक्सपोर्टला म्हणजे युरोपमध्ये एक्सपोर्टला मागणी प्रचंड आहे तुमचे पैसे जास्त होतात त्यामुळे तुम्ही लोकल ला देत नाही बरोबर त्यामुळे तुम्ही लोकलला देत नाही कारण लोकलला तेवढे पैसे मोजणारे आपला ग्राहक कमी आहेत आपल्याकडे आहेत पण कमी आहेत मॉलला वगैरे पुढच्या चार वर्षामध्ये चालू होऊ शकतं कारण उच्च वर्ग हा देशात आपल्या देशातला आप देशा मध्ये आप देशा आप मधला सुद्धा खाईल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो हो। परंतु आज तरी मॅक्झिमम शंभर टक्के हे एक्सपोर्टला जातो आणि कसं आहे बरेच लोकांना कसं आहे आपल्या क्रिमसन ही व्हरायटी माहीत नाही क्रिमसन ही व्हरायटी माहित नाही खाय खायचं हेच माहिती कारण फ्लेम मधून राहिलेला माल समजते झाला म्हणजे अच्छा हा कलर नाही शरद मल्लाचे मोठी असते बरोबर 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 असं समजा अच्छा म्हणजे मला त्या दिवशी मी आ, उपेंदर सराबरोबर रेड्डी सराबरोबर जेव्हा केलं तर त्यांनी मला चार शेड सांगितले पण त्यांच्याकडे दाखवायला तो चारही सापडला नाही हु. त्या दिवशी त्यांच्याकडं आणि त्यांच्या बागही पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेली होती माल संपलेला होता मला सांगा तुम्ही त्या चार सेट आहेत क्रिमसनच्या ऍक्सेप्टेबल म्हणजे एक्सपोर्टला युरोपमध्ये किंवा जगभरामध्ये ह्याचे चार रंग मान्यताप्राप्त चार है। है कौन्ते -कौन्ते रंग आहेत हे कोणते कोणते रंग मला जरा दाखवा बरं आता आता समजून जरा पहिला कलर आहे समजा हे हा पहिला कलर रेड आहे हा हा थोडा रेड आणि थोडासा ब्लॅक कड चाललाय ब्लॅक कड चाललाय थोडा ब्लॅक कड हे बऱ्यापैकी ब्लॅक दिसतंय असं हा हा कट करून आपण क्रेड बेट हे पण रेड हे हो पण रेड आहे ऍक्च्युली सावली असल्यामुळं आता आपल्याला तो काळा दिसतो आहे मात्र याच्यावर ऊन पडेल किंवा सूर्यप्रकाश म्हणजे थोडासा प्रकाश जास्त जर पडला तर हा हे आता मी थोडासा जर वर उचलला तर हा आपल्याला क्रिमसन कलर दिसायला लागला याचा अच्छा हे एक हा दोन नंबरच शेड ही एक नंबरची शेड तीन नंबरची कुठली शेड आहे ही नंबरची ही शेड आली बरोबर हा हा आणि थोडा थोडा लालसर दिसतोय लालसर अच्छा हा याच्या पुढचा एक लालसर दिसतोय बघा बऱ्यापैकी लाल हा 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 बऱ्यापैकी लालसर दिसतोय असं जरा उजेडात घेतलं हा हा बऱ्यापैकी लालसर अशा एक शेड खरं म्हणजे हे आपण बागेच्या बाहेर नेऊनच घड आपण त्याला क्लिअर आपल्याला दाखवता येईल कारण संध्याकाळचे आता किती वाजलेले आहेत जवळपास सहा वाजलेले आहेत त्यामुळं आपल्याला ते कलर क्लिअर दाखवता येणार नाही आहेत या बाजूला हा हा अशा ह्या चार कलर आहेत आणि हे चारही कलर युरोप मार्केटला चालणारे कलर आहेत मग ह्याला पॅकिंग करताना वेगळ्या वेगळ्या कलरचे पॅकिंग करते वेळेस एकच कलर मध्ये म्हणजे पॉईंट मध्ये भरायचं हा हा ज्यावेळेस आपण बॉक्स पीटी भरते हा त्या बॉक्स भरणाऱ्या एक सारखं ते 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 एक कलर तेच ते पूर्णपणे त्या बॉक्स मध्ये गेला पाहिजे दुसरा कलर तोच त्या बॉक्स मध्ये गेला पाहिजे तर त्याला मार्केट आहे मार्केट म्हणजे थोडं दिसायला बरं दिसतं एक सारखेपणा एक सारखेपणा दिसतोय बरोबर बरोबर ह्या वर्षी राजाभाऊ तुम्ही लोड जरा जास्त घेतलेला आहे म्हणजे जवळपास तुम्ही मला वाटतं प्रयोगच केलेला आहे बरोबर आहे म्हणजे मागच्या वर्षी एकरी तुम्ही तेरा ते चौदा टन माल काढलेला आहे वर्षी मला आता एवढा अंदाज येणार नाही क्रीमसन मधला तर मागच्या वर्षी मी तुमचा माल पाहिलेला नव्हता तर मला वाटतं जवळपास पंधरा ते सोळा टन आहे वर्षी असं एक कसं आहे जो पण आता जो पण घेऊन जाणार नाही आणि पॅक होणार होणार नाही जोपर्यंत आपण एक्सपोर्टला किती गेले हे बोलू शकत हे, हे बोलू शकत नाही तर म्हणजे पंधरा टनापासून माल होईल चौदा ते पंधरा टन होईल वजन जास्त आहे ह्या वर्षी वजन जास्त आहे बऱ्यापैकी हो मी एवढं सांगू शकते लोकल होईल किंवा एक्सपोर्ट होईल पण तेवढा माल झाडावरती आहे बरोबर आहे बरोबर आहे यावर्षी तुमच्या परिसरातले बाकीच्या शेतकऱ्यांचे किती माल गेले प्रति एकर कि त्यांचं ऍव्हरेज किती बसलेला आहे पण बारा साडेबारा तेरा टनापर्यंत साडेबारा तेरा टनापर्यंत अकरा तेरा म्हणजे कोणाचा अकरा तेरा टन साडेबारा टन असं आहे आणि मला वाटतं बारा तेरा टनापासूनच माल असावं त्याच्यापेक्षा जास्त जास्त घेऊ घेऊन कसं आहे मला राऊंड मारण्याची पाळी येते तीन राऊंड मारण्याची पाळी येते त्या वर्षी दोन राऊंड मध्ये पूर्ण माल संपला होता दोन राऊंड मध्ये संपलेला होता कसं आहे थोडं एक्सपोर्टला मागणी बी थोडीफार मला असत एक्सपोर्ट बी फार जरा असं का वाटते बरोबर 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 थोडं शेड पण त्या लोड आला की थोडं शेड वेगळे शेड वेगळे वेगळे येतात आणि उशिरा येतात थोडं वेळ लागतो वेळ लागतो थोडासा वेळ लागतो बरोबर आहे तर अतिशय सुंदर असा हा प्लॉट क्रिमसनचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये नाशिकमध्ये सांगलीमध्ये सोलापूरमध्ये काही थोडेफार प्लॉट आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये पण पुणे जिल्ह्यामध्ये पण काही काही का प्लॉट आहेत पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हा क्रिमसनचा ओरिजिनल क कलर आहे अजूनही मला वाटतं चार पाच दिवसानंतर हा सगळा आणि ह्या क्रिम्सन व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की हा माल कितीही उशीर झाला तरी हा ब्लॅक होत नाही राजा भाऊ बरोबर आहे ब्लॅक होत नाही हा ब्लॅक होत ब्लॅक होत नाही ब्लॅक हा हा कट करतो आपण आणि क्रेट मध्ये टाकल्यानंतर ते रेड आपल्याला रेडिश म्हणजे क्रीम कलर कलर दिसतो दिसतो हा बरोबर आहे बरोबर आहे तर ही अतिशय साधी सोपी व्हरायटी आणि ह्याला काम अजिबात लागत नाहीत ह्याला खूप खर्च केलेला चालत नाही आहे कारण जेवढं आपण काही जास्त करायला जाऊ तेवढा आपण बिघडून बिघडून बसणार आहे मग बाकी द्राक्ष व्हरायट्या हो ज्या आहेत ह्या बाकी द्राक्ष व्हरायट्यामध्ये हो आपल्याला हे शिकायला मिळणार आहे कस आहे आपण जे ड्रिपचे खत बघितलं तर एवढी विगर भयंकर आहे बरोबर आहे बरोबर बरो एवढी काडी बघा ही काय काडी कुठून आली बघा बरोबर आणि याची पूर्ण मॅच्युरिटी आहे शंभर पूर्ण शंभर टक्के मॅच्युरिटी आहे पान पण आहे पाणी भयंकर स्ट्रॉंग आहे अडचण नाही बरोबर तो पण गेली एवढं वाढते एवढं वाढत आहे बरोबर नऊ फुटापर्यंतच्या पेक्षा जास्त आणि फुलल्या हे एवढी नऊ ते दहा फूट याच्या काड्या लांब झालेल्या आहेत बरोबर त्यामुळे पहिल्या स्टार्टला विगर वाढविण्यासाठी किंवा शेंडा चढण्यासाठी काहीच करायचं लागत नाही पण थोडंफार एक समजा आपण वाईट व्हरायटीला एखादी होत जात असेल समजा ड्रिप ड्रिप सोडायचं बरोबर झालं दहा बारा किलो मध्ये भागून जातो अच्छा म्हणजे तुम्हाला खतांचा खर्च सुद्धा कमी आहे पन्नास टक्के खतांचा सुद्धा खर्च कमी आहे म्हणजे ह्याला फुगवण्यासाठी तुम्हाला धावपळ दाव, करण्याची गरज नाही आहे आणि अपेक्षा बाळगण्याची बिलकुल गरज नाही आहे नाहीतर ना। काहीतरी करून थोडीशी साईज वाढवून वाढवल्या जाऊन ह्याच्यामध्ये चालणार नाहीये अशी ही साधी सोपी व्हरायटी ज्या वेळेला आपले द्राक्ष बागायतदार क्रिमसन सारखी व्हरायटी करतील किंवा ह्याचा अभ्यास करतील त्यावेळेला आपल्या ज्या जुन्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण राजाभाऊ बऱ्यापैकी काम कमी करणार आणि त्या द्राक्षाची गोडी आपण वाढवणार म्हणजे ह्या ज्या काही नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आरा असेल किंवा क्रिमसन असेल फॅन्टी फॅन्टॅसी तर काय आता कोणी लव वाढवली नाही आहे कोणी अजून तेवढे सक्सेस रेड ग्लोब असेल तर ह्या ज्या व्हरायटी आहेत ही खरी द्राक्ष शेती आपल्याला कमी खर्चामध्ये कशी करावी हे शिकवतील आणि तुम्ही पहिल्या फळीतले म्हणजे ह्या चार वर्षामध्ये ते चार ते पाच वर्षामध्ये क्रिमसनचं नाव कुठंतरी ऐकायला मिळायला लागलं आणि ते नावा रुपायला आणण्यामधले किल्लारीचे तुम्ही चार दोन चार शेतकरी नाशिकमधले सात आठ दहा शेतकरी काही पुणे जिल्ह्यामधले असतील म्हणजे एक वीस ते पंचवीस शेतकरी जे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातले हे पहिल्या फळीतले शेतकरी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि द्राक्ष शेतीला तुम्ही एका नवीन वळणावर जा कराल हा okay. नंबर तर मोबाईल नंबर सांगा तुमचा राजाभाऊ जाधव किल्लारी माझं नाव राजाराम प्रकाश जाधव किल्लारी माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो तीन चौदा एकसष्ट चौदा एकसष्ट धन्यवाद राजाभाऊ तुम्ही नवीन द्राक्ष बागायतदारांना कमी टनेज घेऊन कमी उत्पादन घेऊन जास्तीत जास्त रेट मागच्या वर्षी रेट आपल्याला कसा मिळाला होता मागच्या वर्षी एकशे एक एक्केचाळीस एकशे तीस रुपये लॉकडाऊन नंतर थोडं अडचणी आल्या ना बरोबर बरोबर आहे आणि टोटल माल मागच्या वर्षी किती गेला एक्सपोर्टला एक्सपोर्टला चौदा टन आपला टन एकरी झालेला होता एकरी झाला होता अच्छा म्हणजे या वर्षी सुद्धा जवळपास तेवढा माल तुमचा जातो शंभर टक्के जाणार तेवढा शंभर टक्के जास्तच जाईल पण कमी नाही फक्त आता ज्यावेळेस शंभर टक्के आकडा तुम्हाला फिक्स सांगा लागल तुम्हाला खोटं बोलायला जमणार पूर्ण हार्वेस्टिंग होईल तुम्हाला फिक्स आकडा सांगतो किती टन एक्सपोर्टला गेला आणि किती टन ला लोकल ला राहिला लोकल राहिला आणि तुमची म्हणणं असं आहे की अजूनही आपण लोड थोडासा कमी केला पाहिजे कमी केला बारा टनापासून भरपूर भरपूर झाला आणि ते सुद्धा पैसे आपल्याला अतिशय खूप होतात चांगले होते आणि रेट है। रुपार, रुपार जास्त आहे इतर व्हरायटी पैसे आपल्या वीस रुपये पंचवीस रुपये जास्तच जास्तच आहेत बरोबर आहे बरोबर आहे त्या हिशोबा लेवल आहे बरोबर बरोबर तर धन्यवाद राजा भाऊ आपण दिलेल्या माहितीबद्दल तर ग्रेप रिफॉर्म एन डी पाटील पिलीवकर आणि ग्रेप मास्टर सुनील शिंदे सर ह्या दोन्हीच्या माध्यमातून ह्या मा व्हिडिओमधून लोकांना प्रेरणा मिळतील आणि आपण उत्पन्न कमी करून जास्त पैसे कसे कमवायचे कमी खर्चामध्ये इथून पुढे आपला हा उद्देश असला पाहिजे धन्यवाद एन डी पाटील पिलीवकर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की मित्रांनो शेअर करा आमचं युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ग्रेप मास्टर ऍप सुद्धा तुम्ही आजच डाऊनलोड करा त्याचबरोबर मित्रांनो आम्ही जी निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा ठेवली आहे की द्राक्ष ती कशी फायद्याची करायची ह्या स्पर्धेसाठी सुद्धा तुम्ही आजच तुमचे विचार लिहून आम्हाला कळवा तुमचा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा आणि भरघोस असं सुद्धा जिंका धन्यवाद